नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण अगदी टम्म फुगलेली अशी गुळाची पुरणपोळी अचूक प्रमाणात बनवणार आहोत. आता आंब्याचा देखील छान सीझन चालू आहे आणि अक्षय तृतीया देखील अगदी जवळच येऊन ठेपलेली आहे, तर नवशिकेसुद्धा ही बनवू शकतात. अशा पद्धतीने ही पुरणपोळी आपण आज बनवणार आहोत. एक वाटीभर चण्याची डाळ मी इथे घेतलेली आहे, त्यासाठी त्याच वाटीने 3 वाटी पाणी कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. या कुकरमध्ये मी आता काहीही न घालता असंच याला कुकरला लावून घेणार आहे. 3 वाटी पाणी घातल्यानंतर पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे. त्यानंतर डाळ मी 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली होती, ती डाळ आता कुकरमध्ये मी घालून घेणार आहे. डाळ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे व कुकरला मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांनंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला मी ओपन करून घेणार आहे. छान डाळ आपली शिजलेली आहे, तिला आता एका गाळणीत आपल्याला काढून घ्यायची आहे. खाली जे पाणी उरेल ते कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे. हे पहा, हाताने दाबल्यास अशी मऊ मस्त डाळ आपली शिजलेली पाहिजे. डाळ आता थंड करायला मी बाजूला ठेवलं आहे. पुरणपोळीच्या कवरसाठी इथे मी लोकवन गहू 2 वाटी पीठ आपल्याला इथं घ्यायचं आहे. हे पीठ मैद्याच्या चाळणीने आधीच 2 वेळा चाळून घ्यायचं आहे. 1 वाटी डाळीला 2 वाटी पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पिठात आता मध्ये छोटासा असा गोल करून त्यात चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर व अगदी चिमूटभर हळद मी इथे घालून घेणार आहे. मीठ किती घालायचं, तर नेहमी तुम्ही चपातीत मीठ घालत असाल त्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं. व यात थोडंसं मी तेल देखील घालून घेतलं आहे. व संपूर्ण पिठाला हे आधी आपल्याला मस्त चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपण मळून घेणार आहोत. पुरणपोळीचं पीठ हे चपातीच्या पिठापेक्षा अजून थोडंसं मऊसर असं असतं, तर त्याप्रमाणेच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर 2-3 थेंब याला तेल मी लावून घेत आहे व पुन्हा एकदा याला मस्त असं हाताच्या साह्याने मऊ करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका बाऊलमध्ये थोडंसं पाणी खाली लावून घ्यायचं व हे जे पीठ आपण मळून ठेवलं आहे ते पीठ वरून ठेवल्यानंतर पुन्हा वरून थोडंसं पाणी याला लावून घ्यायचं व हे पीठ आता पुढच्या 1 ते 1.5 तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे अगदी छान पुरणपोळ्या बनतात व त्या मैदा न घालता देखील तुटत नाहीत. डाळ आपली छान थंड झाली आहे. यात बारीक चिरून घेतलेला 1 वाटी गूळ मी इथे घालत आहे. तो हाताने मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा 1/2 वाटी गूळ बारीक किसलेला यात आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर संपूर्ण आपल्याला 1 वाटी चणा डाळीसाठी 1.5 वाटी गूळ इथे लागणार आहे. हाताने याला असा मऊसर आपल्याला आधीच करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुरण वाटायची जी चाळणी असते त्याच्यातून मी हे पुरण काढून घेणार आहे. यामुळे पुरणात गुठळ्या राहत नाही व पुऱ्या लाटताना तुटत नाहीत. तर असं मस्त हे पुरण गाळणीतून काढून तयार झालं आहे. तर याला आपल्याला आता गॅसवर थोडंसं गरम करून घ्यावं लागेल. तव्यावरच्या पुऱ्यांसाठी अशा प्रकारे पुरण हे तयार करून घ्यावं लागतं, तरच पुरण छान मस्त घट्टसर होतं. तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे. गुळाला आधी थोडंसं पाणी सुटेल, त्यानंतर पुन्हा हा गोळा घट्ट व्हायला सुरुवात होईल. हे पहा, 5 ते 7 मिनटं मी याला कंटिन्यू मीडियम फ्लेमवर असं परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही चमचा त्याच्यात असा उभा केला आणि तो उभा राहिला म्हणजे पुरण आपलं परफेक्ट तयार आहे. आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊ शकतो. तर तिंबून ठेवलेल्या पुरणपोळीतून एक छोटासा पिठाचा तुकडा मी घेतला आहे व त्याला गोल लाटी करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ डस्ट करून अगदी पुरीप्रमाणे छोटंसं असं लाटून घेतल्यानंतर यात आता आपण पुरणाचा गोळा असा भरून घेणार आहोत व मोदकाप्रमाणे हळूवार संपूर्ण कळा आपल्याला याच्या अशा बंद करून घ्यायच्या आहेत. बंद करून झाल्यानंतर कचोरी ज्याप्रमाणे आपण हातानेच थोडी प्रेस करून घेतो त्याप्रमाणे हा गोळा थोडासा असा प्रेस करून घ्यायचा. व बऱ्याच बायका खालून वरून अशा प्लॅस्टिक बॅग वापरून देखील पुरणपोळी लाटून घेतात, पण आपण अगदी परफेक्ट पीठ इथं तयार केलेलं आहे तर हे अगदीच पाटाला चिकटणार नाही. तुम्ही डायरेक्टच पोळीसारखं याला लाटू शकतात. थोडंसं कोरडं पीठ मी याला लावून घेते आहे व त्यानंतर याला अगदी हलक्या हाताने आपल्याला पसरवायचं आहे.
लाटण्याच्या साह्याने अगदी हलक्या हलक्या हाताने आपण याला पसरवून घेणार आहोत. पीठ एक तास बाजूला ठेवल्यामुळे आणि लोकवन गहू वापरल्यामुळे अगदी मस्त पुरणपोळ्या तयार होतात. बिलकुलच पुरणपोळी आपली कुठेही फुटत नाही, तर हवी तेवढी मोठी तुम्ही आणि बारीक तिला लाटून घेऊ शकतात. आता ही लाटून तयार आहे. तवा देखील मीडियम फ्लेमवर मी तापत ठेवला होता, तर त्यावर आता पुरणपोळी घालून घेतली आहे. थोडासा एका बाजूने शेकल्या गेल्यानंतर हिला मी परतवून घेत आहे. तुम्ही पाहू शकतात आता ही हळूहळू फुगायला लागेल. मीडियम फ्लेमवरच आपण पुरणपोळी मस्त शेकून घेणार आहोत. हे पहा कशी छान आता कळेने पुरणपोळी फुगायला लागली आहे. तिला आता पुन्हा परतवून अगदी साजूक तूप मी याच्यावर घालून घेत आहे. तूप घातल्यानंतर तुम्ही पाहू शकतात आपली पुरणपोळी मस्त टम्म अशी फुगलेली आहे व आजूबाजूने मस्त ब्राऊन आपण तिला शेकून घेतलेली आहे. हे पहा अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी सगळ्यांनाच खायला आवडते. आणि मेन म्हणजे आपण ही साखर न घालता गूळ घालून बनवलेली आहे, म्हणजेच सगळे अगदी आवडीने ही पुरणपोळी खातील. तर ह्या आंब्याच्या सीझनला किंवा अक्षय तृतीयेला तुम्ही पुरणपोळी नक्की बनवा आणि कमेंटमधून मला रेसिपी कशी झाली हे देखील कळवा. स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि अशाच पौष्टिक आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्वरसाज किचनला भेट देत रहा. धन्यवाद.